नमस्कार मंडळी, आज आपण युनिट विजन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रातलंच नाही तर आपल्या देशपातळीवर सध्या गाजत असणारे एक व्यक्तिमत्व म्हणजे प्राध्यापक सुषमा अंधारे या बहुजन समाज चळवळीतील एक अग्रगण्य, एक फरड्या वक्ता, तसंच आपले विचार परखडपणे मांडणारे एक व्यक्तिमत्व म्हणून या ठिकाणी मागच्या काही दिवसापासून आपण यांचं नाव त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या तडफदार अशा भाषणांमधून सुद्धा आपण त्यांचे विचार ऐकत आलेला आहातच. आज आपण या चॅनलच्या माध्यमातून यांच्याशी चर्चा करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर नमस्कार मॅडम, आपले या चॅनलमध्ये स्वागत आहे. मंडळी, सगळ्या विजनच्या सगळ्या दर्शकांना सस्नेह जय ज्योती, जय भीम, जय शाहू, जय जगाव. बहुजन चळवळीत काम करते त्यामुळे बहुजन महापुरुषांना अभिवादन केल्याशिवाय मांडणी करण्यातला तो जो ग्रेस आहे तो ग्रेस फुलत नाही. त्यामुळे या सगळ्या निमित्ताने आपल्याशी बोलते आणि छान वाटते. धन्यवाद मॅडम. तसा आपला परिचय बऱ्याच दिवसापासून किंवा बऱ्याच वर्षांपासून आहेच, पण तरी सुद्धा मला आणि आमच्या प्रेक्षकांना आपल्या बालपणाविषयी आणि आपलं जे काही शिक्षण होतं तर या शिक्षण प्रवासाविषयी आपण थोडक्यामध्ये सांगा. हा, मी विजयच्या सगळ्या दर्शकांनाही सांगितलं पाहिजे की सध्या जिल्हा परिषद शाळेला सहाय्यक शिक्षक असणारे आमचे सन्मित्र बंधू भास्कर खडबडे आणि मी, आम्ही उमरग्याला श्रमजीवी अध्यापक महाविद्यालयामध्ये बीएडला एका वर्गात होतो आणि तेव्हापासूनचा हा कौटुंबिक स्नेह जुळलेला आहे तो आजतागायत आहे. आणि आमच्यामध्ये खरं म्हणजे अजून एका माणसाची आत्ता अभिमुनी भासते आम्हाला, ते म्हणजे आमचे डॉक्टर अजय देशमुख, जे सध्या औरंगाबाद विद्यापीठामध्ये इंग्रजी विभागाचे विभाग प्रमुख आहेत. होय, तुम्ही त्यांना माझ्या पुस्तकाच्या माध्यमातूनही आता बऱ्यापैकी परिचित झालेले आहात. शापित पैंजणचं इंग्रजी भाषांतर कस्ट अँकलेट ज्यांनी केलं ते डॉक्टर अजय देशमुख. मी आणि भास्कर खडबडे सर आम्ही सगळेजण बीएडचे खरं तर वर्गमित्र आहोत आणि या अर्थाने भास्कर दादा आणि मी चांगले फॅमिली फ्रेंड आहोत. आज जरा गप्पा मारायचा योग आलेला आहे. तसं काही बालपण काय म्हणता येईल त्याला, बालपण देगा देवा, मुंगी साखरेचा देवा किंवा रम्य ते बालपण, असलं काही बालपण गेल्याचं काही आपल्याला आठवत नाही. किंवा फार कसं हिरवे हिरवे गारगालीचे हरततनांच्या मुखमालीचे असले काही बालपण मला आठवत नाही. बालपण म्हणजे अगदी लॉनवर सुद्धा स्लीपर घालून फिरणे किंवा मागेल ती वस्तू आपल्याला मिळाली पाहिजे असंही काही बालपण आम्हाला आठवत नाही. लोक असं बोलताना म्हणतात की मी तुमच्यापेक्षा 4 पावसाळे जास्त बघितलेले आहेत, परंतु आम्ही असा एक संघर्षाचा काळ बघितला की बोलताना पावसाळे म्हणण्यापेक्षा मी तुमच्यापेक्षा 4 उन्हाळे जास्त बघितलेले आहेत असं म्हणावं इतपत तो खडतर प्रवास होता. हा, पण या सगळ्यांमध्ये एक अत्यंत आशादायक आणि सकारात्मक गोष्ट होती, ती म्हणजे माझ्या आजोबा. माझ्या आजोबा दगडूगाव अंधारे, ते कळंब तालुक्यात पाडोळी गावात राहायचे. आजोबांचं तसं पारंपरिक काम होतं, आजोबा बैलांची शिंगत असायची. पंचकृषीत आजोबांसारखी शिंगत असणारा कोणी माणूस नव्हता. आणि ही गोष्ट मला फार अभिमानाने शेअर करायला आवडेल की इतकं कष्टाचं काम, इतकं जिकिरीचं काम आजोबा अत्यंत नेटाने आणि प्रचंड प्रामाणिकपणे करायचे. आणि आजोबा तसे कबीरपंथी, आजोबा देव धर्म कर्मकांड यात फार पडायचे नाही. म्हणजे आजोबांची सुनबाई म्हणजे माझ्या मामा यांनी जर कधी काही पूजा अर्चा मांडल्या तर आजोबा लगेच म्हणायचे, काय चाललंय हे, जत्रा में बिटाय फत्रा तीरथ बनाय पाणी दुनिया भई दिवाली पैसे के दुंदाली. म्हणजे आजोबा कुठल्याही शाळेत गेले नव्हते, पण एक वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांचा डेव्हलप झालेला होता. किंवा तेच आजोबा, मला अजून एक गोष्ट आठवते की बुद्ध सांगतात की दुःख आहे आणि दुःखाला कारण आहे. तर दुःखाला कारण काय आहे, तर तृष्णा हे दुःखाचे मूळ कारण आहे. तुम्ही फार अपेक्षा करू नका, अवास्तव अपेक्षा केल्या आणि त्या पूर्ण नाही झाल्या की दुःखी होतो माणूस. तर याचं फार छान उदाहरण आजोबा सांगायचे. कसं तर मुरुडमध्ये, म्हणजे खरं तर आम्ही आता मुरुडमध्येच हा इंटरव्ह्यू करत आहोत, तर इथे एक वैद्य गल्ली आहे भटक्या विमुक्तातलं जो वैद्य समाज आहे त्यांचे. आणि आजोबा भटक्या विमुक्तात काम करायचे, त्यामुळे आजोबा भटक्यांच्या सगळ्या जात पंचायतीत पंच असायचे. त्यामुळे आजोबांना खूप मान आणि मग आजोबांना लग्नाला वगैरे बोलवायचे. तर त्या वैद्य समाजातली लग्न म्हणजे तुमच्यासाठी काही असे फार मोठा स्टेज आणि नवरा नवरी खुर्चीवर असं काही नसायचं. तर तो ती लग्न म्हणजे
नवरा नवरी समोरासमोर आणि लोक सगळे कोंडाळ करून, तेव्हा नवरी दिसायचीच नाही आणि मला ती चमचमीत कपडे घातलेली नवरी बघायला फार आवडायचो। तर मी आजोबाला भटक्यांच्या भाषेत म्हणायची, बाबा अंगे चलो अंगे चलो, बाबा म्हणायचे येडे नसबे, बाबा अंगे चलो, बाबा म्हणायचे येडे, आणि कुणीतरी बाबाला बघायचं नाही, बाबा म्हणायचे अरे दुकडू बाबा येडेल काय को बेट्या, चल चल अंगे चल, आणि ते पुढे घेऊन जायचे। मी म्हणायची बाबा आपण आधीच जर पुढे गेलो असतो तर बघा बरं त्या लोकांनी तर आपल्याला पुढेच नेलं। तेव्हा आजोबा सांगायचे असं नसतं रुबी, रुबी हे माझं लाडाचं नाव, म्हणजे आजोबा मला रुबाब म्हणायचे, त्यांना असं वाटायचं की हा आमच्या घराण्याचा रुबाब आहे। आणि तर ते म्हणायचे की मी म्हणायची बाबा आपल्याला तर त्यांनी पुढेच बोलावलं, तुम्ही का आधी मागे बसलात? तर म्हणायचे बाबा आपण आधीच पुढे बसलो असतो आणि कोणी उठवलं असतं तर किती वाईट वाटलं असतं, त्याच्यापेक्षा आपण मागे बसलोय आणि आत्ता पुढे बोलून येत आहेत हे चांगलं नाही का? कबीर असं सांगतात आजोबा, पुन्हा कबीरांचा दोहा सांगायचे, ऐसी बात बोलो की कोई न बोले झूठ और ऐसी जगा बैठो की कोई न बोले उठ। तर तो संस्कार आहे, त्यामुळे माझं बालपण हे माझ्या आजोबांच्या आठवणी जास्त आहेत बालपणीतल्या, या अर्थाने म्हणजे आजोबा प्रचंड सकारात्मक आणि कबीरपंथी आजोबा, आणि त्या आजोबांची आठवण म्हणूनच मी माझ्या लेकीचं नाव कबीरा ठेवलं। म्हणजे आपलं बालपण हे खूप सधन असतं, तर परिस्थितीशी झगडत झगडत थोडक्या प्रमाणामध्ये आणि स्वतःचं अस्तित्व आणि स्वतःला घडवत, आणि कदाचित मला असं वाटतं की आजची जी तुमची विचारधारा आहे तर त्याचं मूळ तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमच्या आजोबांच्या विचारातूनच त्याची या ठिकाणी म्हणजे पेरणी झालेली असेल। अगदी अगदी अगदी, आजोबा म्हणायचे ऋण काढून सण करायचं नाही, म्हणजे तुमच्याकडे जे आहे त्याच्यात तुम्ही व्यवस्थित मॅनेज करा। आजोबांनी आम्हाला ते व्यवस्थापन शास्त्र शिकवलं अर्थकारणातलं, आणि आजोबा अजून एक म्हणायचे की म्हणजे ज्याला आपण इंग्रजी म्हण आत्ता आम्ही ती वाचली नो एम इज अ क्राईम, तर आजोबा तेव्हा सांगायचे की रुबी बडा फत्तरले नाही का नाही तर हात भरता, ही एक भटक्यांमधली म्हण आहे। म्हणजे काय की काही विचार करायचा आहे तर स्वप्न बघायला पैसे पडतात का? मग बघायची तर स्वप्न तर मोठी बघूया ना, म्हणजे तुम्ही भलेही हवालदार होणार असाल पण कमिशनर होणार आहे म्हणायला काही पैसे पडतात का? आजोबा म्हणायचे काहीतरी मोठा विचार करा, म्हणजे मला रुबाब घरात आमच्या सगळीकडनं उपेक्षित आणि दैन्यावस्था असताना सुद्धा मोठ्या मामाचं नाव उत्तम राज ठेवणं, काहीही उत्तम नसताना त्याचं नाव उत्तम ठेवणं, किंवा कुठे मान होता की नाही माहीत नाही पण दुसऱ्या मामाचं नाव मानसिंग ठेवणं, घरात पैशाची चणचण म्हटल्यावर कलह असणारच पण एवढे कलह असताना सुद्धा मुलीचं नाव शांता ठेवणं, हे आजोबांची दूरदृष्टीच म्हटली पाहिजे आणि अशा सगळ्यांमध्ये मला रुबाब म्हणणं। तर ती आजोबांची प्रत्येक गोष्टीकडे बघण्याची एक सकारात्मक वृत्ती होती, आणि त्या सकारात्मक वृत्तीमध्ये अजून मला मिळालेले माझा शिक्षक ग्रंथ क्रेडिट गोज टू म्हणजे माझ्या आजोबांच्या नंतर माझ्या आजीच्या नंतर मला घडवण्यात जर कोणी असेल तर ते माझे शिक्षक ग्रंथ, की ज्या शिक्षकांमुळे मी तशी बाबासाहेब परांजपे, भाई उद्धवराव पाटील, बाबूसाहेब काळदाते, सहकार महर्षी शिवाजीराव नाडेसाहेब, अशी जी सगळी मंडळी आहेत यांच्या सगळ्यांच्या विचार विमर्शातनं जी रुरल एज्युकेशन सोसायटीचं जनता विद्या मंदिर मुरुडमध्ये आहे त्या जनता विद्या मंदिरमध्ये माझं शिक्षण झालं आणि या अर्थाने मी समाजवाद्यांच्या आखाड्यात तयार झाले। त्यामुळे लहानपणीचे माझे संस्कार हे सेवादानाचे संस्कार आहेत, अर्थात सगळीच मुलं ते घेतात असं नाही परंतु एक सतत काही ना काही घेण्याची वृत्ती असल्यामुळे आणि निरीक्षण क्षमता फार उच्च कोटीची होती असं शिक्षक म्हणतात, मला असं शिक्षक म्हणतात की होती, आणि त्यामुळे ते सेवादलाचे संस्कार ती एक समंजस वृत्ती, सगळ्यांना सामावून घेणं, संघटन कौशल्य, शिस्त, नेतृत्व गुण या सगळ्या गोष्टी जनता विद्या मंदिरमध्ये जे शैक्षणिक उपक्रमाशिवाय इतर उपक्रम राबवले जात होते त्यातनं ते डेव्हलप झालेलं आहे। म्हणजे आपलं म्हणजे प्रायमरी आणि हायर एज्युकेशन हे जनता शाळेत, माझं इयत्ता पहिली ते चौथी जिल्हा परिषदेमध्ये झालं आणि पाचवी ते बारावी हे जिल्हा परिषदेमध्ये, त्यानंतर मी लातूरला शिकले। म्हणजे उपजत संघर्ष, लढाऊ वृत्ती आणि हार न मानण्याची प्रवृत्ती, तर ही आपल्या बालपणापासूनच आपल्या अंगामध्ये निर्माण झाली परिस्थितीनुसार, आणि यामध्ये आपल्या शिक्षकांचा आणि आपल्या कुटुंबियांचा वाटा हा अगदी मोलाचा आहे। पण यासोबतच ज्यावेळेस आपण तारुण्यामध्ये जातो आणि ज्यावेळेस आपण कॉलेजला जातो तर त्यावेळेस आपल्या किंबहुना कुठल्याही तरुणाची एक वैचारिक बैठक त्या ठिकाणी निर्माण होत असते, एक दृष्टिकोन आणि एक वैचारिक तत्व,
तो व्यक्ति अंगीकार मग जो तुम्हारा प्रवास है कॉलेज जीवन तर या प्रवासामध्येच मला वाटतं की आता सध्याच्या तुमच्या कार्याचं जे बीज आहे किंवा त्याबद्दलचा जो एकंदरीत वैचारिक दृष्टिकोन आहे तर त्याची मूळ घडण्यामध्ये आपल्या कॉलेज जीवनातील वाटा कशा स्वरूपाचा राहिला असं तुम्हाला वाटतं? उलट कॉलेजात ही बैठक पक्की होत गेली. जरी मी सेवा दलाच्या म्हटलं की संस्कारात वाढली आहे आणि माझं 5वी ते 12वी शिक्षण इथे झाले, परंतु महाविद्यालयीन शिक्षणासाठी मी लातूरात गेली आणि लातूर तसं सगळ्या बाबतीत संपन्न आहे. लातूर पॅटर्न महाराष्ट्रात खूप गाजलेला पॅटर्न आहे. महाराष्ट्रात नाही म्हणजे आज तर संपूर्ण देशात गाजतं. आणि त्या अर्थाने भालभोळे सर शिकवायला, राज्यशास्त्र शिकवायला काही वर्ग घ्यायला यायचे. नायडोळे सरांचा आम्हाला सहवास लाभला. नागोराव कुंभार सरांमुळे आम्ही घडलो. तर खूप असे काही चांगले शिक्षक घडले आणि याच काळामध्ये काही चळवळीतल्या लोकांशी सुद्धा संपर्क येत गेला. आणि सातत्याने लातूरात होणारे उपक्रम आणि त्या उपक्रमाला हजेरे लावणारे सामाजिक राजकीय चळवळीतील नेतेमंडळ, या सगळ्यांमुळे ती बैठक तर पक्की होत होती. पण त्यात एक घटना फार महत्त्वाची घडली होती. मी आंबेडकरी चळवळीकडे वळण्याला कारण की माझ्या घरातून काहीतरी झालं आणि शिक्षणाला नाही आता पुढे शिकायचंच नाही, शिक्षण बंद होईल अशी परिस्थिती होती आणि मी घर सोडायचं ठरवलं. जनरली प्रेमविवाह किंवा अजून कुठल्या गोष्टीसाठी घर सोडण्याचं प्रमाण फार जास्त असतं, पण मुलीने शिक्षणासाठी घर सोडावं तेही ज्यांच्या घरात शिक्षणाचे गंध वाटतच नाही अशा कुटुंबातल्या मुलीने. तर मी घर सोडलं. आता माझी परिस्थिती अशी होती की प्रायव्हेट हॉस्टेल घेऊ शकेल इतके माझ्याकडे पैसे नव्हते आणि गव्हर्नमेंट हॉस्टेलला नंबर लागेल तर तेवढ्या काळ काय करायचं. तर मी माझ्या त्या कॉलेजच्या कट्ट्यावर बसली होती, बसवेश्वर कॉलेजच्या. प्रत्येक मित्र यायचा, मैत्रीण यायची, बोल सूश काय चाललंय, हाय हॅलो, आणि मग ते निघून जायचे. कोणीच विचारत नव्हतं की तू एवढा वेळ का थांबली. एक मित्र भेटला आणि तो म्हटला अरे 5:30 वाजले आहेत आणि तू अजून इथेच आहेस. म्हटलं अरे होय. त्याच्या लक्षात आलं की काहीतरी प्रॉब्लेम आहे. मैत्री तीच असते की जी न सांगता कळते. आणि तो म्हटला अच्छा काय अडचण आहे. मी सांगितलं असं असं आहे आणि तर हॉस्टेल नाही आहे मला आणि सुचत नाही आहे की आता संध्याकाळ झाली आहे, रात्र होणार आहे, आता कुठे जाणार. तो म्हटला आमच्या घरी येशील. माझ्याकडे पर्यायच नव्हता त्यामुळे मी त्याच्या घरी जाणं स्वाभाविक होतं. लातूरच्या इंदिरानगरमधलं ते घर, झोपडपट्टी, एक भली मोठी बौद्ध वसाहत आणि एक छोटीशी 10x10 खोली. आणि त्या 10x10 खोलीमध्ये एक आजारी, कॅन्सरच्या रोगाने आजारी आई, वडील खूप कष्ट करून रात्री थोडंफार श्रमपरिहाराची त्यांची सोय केलेले वडील, एक बहीण बिनलग्नाची, एक बहीण लग्न झाले परंतु ती तिथेच काम करून खाते, आणि भाऊ. आणि अशा सगळ्या वातावरणामध्ये मी अजून एक खाणारं तोंड वाढणार आहे. मला ही गोष्ट प्रचंड अपील करणारी होती की रात्री 8 वाजले आम्हाला घरी जायला. बसवेश्वर कॉलेज ते इंदिरानगर एवढं जर साधारणतः 7-8 किलोमीटर ते अंतर आहे. ते गेल्यावर कळलं की अरे 8 किलोमीटर हा मुलगा जातो आणि येतो रोज पायी. म्हणजे किती मोठी माझ्या म्हणजे याच्या स्ट्रगल पुढे माझा स्ट्रगल तर काहीच नाही आहे ते सगळं वातावरण बघितल्यावर. आणि सगळ्यात पुढची कडी अशी होती की 8:30 जेव्हा मी त्यांच्या घरी पोचली तर त्यावेळेला त्याची जी आई होती तिच्या मनात एकही प्रश्नचिन्ह निर्माण झालं नाही की आपला तरुण मुलगा त्याच्या तरुण मैत्रिणीला घरी घेऊन आलेला आहे. तर रूढ अर्थाने जे अँटेने लागणं असतं ते अँटेने अजिबात लागले नाही. तर त्यांनी असं म्हटलं की जेवला नसाल ना तोंड हात पाय धुऊन घ्या आणि जेवायला बसा. हा पहिला इम्पॅक्ट होता की प्रबुद्ध असणे काय असते, प्रदीप्त असणे काय असते, सुशिक्षित कुटुंब काय असते आणि गरिबीत सुद्धा सुशिक्षित कुटुंबाच्या विचारधारा काय असू शकतात. पुढे 4 दिवस जवळपास 8 दिवस हॉस्टेलला नंबर लागेपर्यंत मी त्याच घरात होते आणि रोज काहीतरी वाचायचे, रोज काहीतरी लिहायचे, पण वाचायला काहीच नाही. त्यांच्या घरात काय वाचणार मी. तिथे मी पहिल्यांदा वाचला होता बुद्धा अँड हिज धम्मा. तिथेच मी वाचली होती क्रांतिबा ज्योतिबा फुलेंचं गुलामगिरी आणि शूद्रपूर्वी कोण होते. ह्या 3 पुस्तकांनी आयुष्य बदलून गेलं. एक मोठा टर्निंग पॉईंट होता. आणि मला लक्षात आलं की माझ्या शिक्षणाला विरोध होणं, या सगळ्या जात व्यवस्थेच्या चटके बसणं, आम्ही इतकी काबाड कष्ट करूनही
कायम प्रस्थापितांकडून उपेक्षा सहन करणं, या सगळ्यांचं मूळ कुठे आहे? तर या सगळ्यांचं मूळ ज्या इथल्या धार्मिक जातीय गुलामगिरी आहे, ज्या गुलामगिरीची उकल क्रांतिबा ज्योतिबा फुल्यांनी करून ठेवली, ती ती उकल, ती उकल कळत होती आणि जगण्याचा मार्ग अधिक समृद्ध होत होता. या अर्थाने महाविद्यालयीन आयुष्य हे फार महत्त्वाचं आणि माझ्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे की आज त्या गायत, म्हणजे मला आता 6 वर्षांची मुलगी आहे, आज त्या गायत माझा तो मित्र किंवा माझा सगळा लातूरचा तो सगळा मित्र परिवार, माझ्या सगळ्या मैत्रिणी अजूनही माझ्या संपर्कात आहेत आणि फार छान ज्याला एक हेल्दी बॉन्ड म्हणता येईल तो हेल्दी बॉन्ड आमच्यात आहे. म्हणजे ज्यावेळेस आपल्या सर्व आशा संपुष्टात आल्या होत्या, तर त्याच वेळेस एक आशेचा किरण त्या मित्राच्या स्वरूपात आपल्या जीवनामध्ये आला. आणि ज्या ठिकाणी लौकिकार्थानं भौतिक श्रीमंती खुजी असते किंवा जिथं आर्थिक दारिद्र्य आहे तिथंच बौद्धिक श्रीमंती तुम्हाला पाहायला मिळाली आणि आपल्या आयुष्याला टर्निंग पॉईंट देणारा जी काही घटना तुम्ही सांगितली किंवा जो माणसाचा मोठेपणा असतो एकमेकांना मदत करण्याचा, म्हणजे काही जरी नसलं तरी किमान आपण एक व्यक्ती म्हणून दुसऱ्याला आधार तर देऊ शकतो, तर हे याचं दर्शन, या माणुसकीचं दर्शन तुम्हाला त्या मित्राच्या स्वरूपातून झालं. तर यानंतरचा आपला प्रवास म्हणजे मला वाटतं मग कॉलेज नंतर आपण बीएडला ऍडमिशन घेतलं असतं आणि उमरग्याचा सुद्धा काही एक वर्ष त्याच्यानंतर माझं सोबतच राहिलेलो आहे, त्याबद्दल सुद्धा थोडस श्रोत्यांना. त्याच्यानंतर मी उमरग्याला 1 वर्षासाठी बीएड केलं क्षमजी अध्यापक महाविद्यालयाला आणि उमरग्याचं बीएड करतानाही पुन्हा तो स्ट्रगल चालू होता. म्हणजे यु नो व्हेरी वेल की फक्त आणि फक्त अजय दादू किंवा भास्कर दादा ही सगळी मंडळी होती म्हणून तो प्रवास सुखकर झाला. कारण मला पहाटे चांगलं आठवतं की मी पहाटे 5 उठायची, पहाटे 5 ते 7 मी एकलव्य कोचिंग क्लासेसमध्ये जाऊन शिकवायचं, त्याचे मला 400-500 सुटायचे. 7 घरी यायचं, पटापट आवरायचं, 8 बीएड कॉलेजला पोचायचं, 8 ते 2 मी कॉलेज करायचं. त्याच्यानंतर लगेचच दादा भिसे नावाचे एक प्राध्यापक होते ज्युनियरचे आणि त्यांचा आवाज गेला होता, तर ते रजेवर होते पण त्यांची रजा ही पगारी रजा होती. तर त्यांचे वर्ग कोण शिकवणार? मी म्हटलं सर मी शिकवते पण मला तुम्ही काही पैसे नका देऊ, एक अनुभव प्रमाणपत्र दिलं तरी चालेल. आणि मग मी तिथे 4 शिकवायची. आता 4 मी शिकवणार जेव्हा मी घरी येऊन स्वयंपाक कधी करणार, खाणार कधी? पण 4 काय, मग मी घरी येईपर्यंत भास्कर दादा, आमचा अजय दादा, हे दोघे जण स्वयंपाक वगैरे करून ठेवणार, मी आधी खाणार, 5 जेवणापर्यंत. 5 पुन्हा एकलव्य कोचिंग क्लासेस, ते 7 चालायचं, 7 तिकडनं घाईत यायचं, पटकन आवरायचं, 7:30-8 उमरगा वृत्तदर्शनला बातम्या द्यायला बसायचं, 9:30 बातम्या द्यायच्या आणि 10:30 माझा दिवस संपायचा. ही सगळी दगदग करून 1,500-2,000 मला सुटायचे, ज्याच्यात रूम भाडं, मेस आणि या सगळ्या गोष्टी व्हायच्या. त्यामुळे बीएडचं वर्ष याच्यासाठी मला खास लक्षात राहील की संघर्ष, कष्ट, ही धावपळ, दगदग, याचं काही फार कौतुक वाटत नाही. पण हे सगळं करत असताना कुटुंबाची उणीव न जाणवता तितक्याच आपलेपणाने माझ्या खाण्यापिण्याची, जेवणाची आणि प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यायला भास्कर खडबडे किंवा अजय देशमुख किंवा ज्योतिबा तोर यांच्यासारखे जे भाऊ मला मिळाले ती फार मोठी संपत्ती होती, ती काहीच कप्प्यात ठेवावी अशी माणसं आहेत. त्यामुळे त्या अर्थाने बीएड सुद्धा मला खूप काही देऊन जाणार आहे. मला वाटतं त्या वर्षामध्ये आपण बसवराज, माननीय बसवराज पाटील यांच्यासाठी प्रचारसभा सुद्धा घेतल्या होत्या आणि त्याच वर्षाचा आपला आदर्श शिक्षक जी काही संस्था होती उमरगेची, तर त्या वर्षीचा आदर्श विद्यार्थ्याचा पुरस्कार सुद्धा आपणालाच प्राप्त झालेला होता. श्रमजीवी शिक्षण संस्थेच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा श्रमजीवी स्त्री पुरस्कार, त्या विद्यार्थ्याची एकूण वर्तणूक, त्याचा अभ्यास, त्याचा सहभाग, त्याचं इतर लोकांशी असणारं जे काही मानवी वर्तन व्यवहार आहे, या सगळ्यांना कॅल्क्युलेट करून तो पुरस्कार दिला जायचा आणि एका वर्षामध्ये तो पुरस्कार मला मिळाला होता. आणि आदरणीय दत्ता भगत सर यांच्या हस्ते काल परवा नांदेडच्या साहित्य संमेलनात भगत सर होते आणि भगत सर फार खुश होते की आमची एकेकाळी उमरग्यात विद्यार्थी दशेत भेटलेली विद्यार्थिनी आता इथे प्रमुख वक्ता म्हणून आली आहे
सो हा ग्राफ बघून त्यांना सुद्धा खूप भारी वाटत होतं. मला वाटतं आपण त्यावेळेस विद्यापीठाच्या युवक महोत्सवाला सुद्धा आपण गेलो होतो. हा युवक महोत्सव म्हणजे मी अगदी बसवेश्वर कॉलेज पासून पण केले आहेत आणि सलग दरवर्षी वक्तृत्वाचे, वादाचे, कवितेचे सुवर्ण पदक सुद्धा मिळालेली आहे. मित्रांनो, तसं पाहायला गेलं तर मी खूप लाजरा आणि बुजरा व्यक्ती होतो आणि स्टेजवर बोलण्याचं करेज जे आहे किंवा त्याची जी सुरुवात आहे ती माझ्या बीएडच्या वर्षामध्ये झाली आणि त्याला कारणीभूत म्हणजे अंधारी दैज आहे. मला आठवतंय की आंबेडकर जयंतीनिमित्त त्यांनी मला एक भाषण दिलं होतं आणि सांगितलं होतं की फक्त पाठ करून मोठ्यानं म्हणायचं आणि मी तशा पद्धतीनं ओबे द ऑर्डर म्हणजे आज्ञा शिरसावधने मांडली आणि भाषण केलं आणि आमच्या सर कॉलेजचे प्राचार्य सर प्रोफेसर म्हटले की खडबडे सर म्हणजे तुम्ही सुद्धा चांगलं बोलता. त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की आपण सुद्धा बोलू शकतो आणि संपूर्ण शैक्षणिक आयुष्यामध्ये जो कधीही स्टेजवर गेलो नव्हतो मी तर उमरग्याला मला स्टेज करेज प्राप्त झालं आणि तेव्हापासूनच मला वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये माझं मत मांडण्याची एक हिंमत किंवा ज्याला काय म्हणूया एक थोडंसं धाडस निर्माण झालं. तसं पाहिलं तर जगामध्ये पहिल्या क्रमांकाची भीती ही दुसऱ्यासमोर व्यक्त किंवा स्टेजवर संभाषण करणं असतं तर ही भीती कमी करण्यामध्ये निश्चितच अंधारीताईचा मोलाचा म्हणण्यापेक्षा त्यांचाच वाटा आहे असं म्हटलं तर काही वावगं होणार नाही. मुळात आम्ही इतके एकत्र राहायचो की अख्ख्या वर्षभरात आम्हाला एकदाही एकमेकांना सोडून जेवल्याचं किंवा किमान चहा घेतल्याचंही आठवत नाही. त्यामुळे या सगळ्या जडणघडणीमध्ये हा जो बी एडचा टप्पा आहे तो प्रचंड महत्त्वाचा टप्पा आहे हे या सगळ्या माणसांमुळे हा सगळा प्रवास शक्य झाला ते फार महत्त्वाचं. तर हा झाला आपला सगळा शैक्षणिक प्रवास किंवा शैक्षणिक जडणघडण म्हणजे कॉलेज जीवन आणि बी एच. पण यानंतर सहजासहजी नॉर्मली विशेषतः मुली तर करिअर निवडत असताना पारंपरिक पद्धतीचं एक करिअर म्हणून पारंपरिक क्षेत्र निवडत असतात. परंतु आपल्या बाबतीत जर विचार केला तर वक्तृत्व असेल किंवा समजा राजकीय पार्श्वभूमी नसताना कसल्याही प्रकारची कौटुंबिक पार्श्वभूमी राजकीय स्वरूपाची नसताना सुद्धा किंवा साहित्यिक नसताना सुद्धा आपण एक आक्रमकपणे हे क्षेत्र किंवा तुम्ही छंदाचे काही करिअर करण्याचा विचार आहे भविष्यकाळी तर ह्या क्षेत्राची निवड करण्याचा विचार कसा आला? पहिली बाब तर पारंपरिक असं मी काहीच केलं नाही. आजवर कायम चाकोरी बाहेरचं करण्याचा प्रयत्न करत आली आहे अगदी माझं शिक्षण पूर्ण करतानाचे प्रयत्नसुद्धा. त्यामुळे ते तो एक पिंड आहे, एक एक विद्रोही आणि एक बंडखोर असा एक पिंड आहे. आणि दुसरी बाब असं की म्हणजे रूढ अर्थाने बारावी झाल्यावर डी एड करावी तर मी डी एड केले नाही. एम ए बी ए झाल्यावरती बी एड करावी तर बी एड केली. बी एड केल्यावर नोकरी करावी ते मात्र मी केलं नाही. नोकरी असलेली टिकवावी तर मी तर नोकरी राजीनामा देऊन जवळपास 4 नोकऱ्या सोडल्या. प्रत्येक नोकरी सोडताना घरातल्यांनी बाहेरच्यांनी अक्षरशः वेड्यात काढलं की कोणी नोकरी सोडतं का. पण मला काही फार विशेष वाटलं नाही त्याच्यामध्ये. यशदाची नोकरी तर फारच चांगली होती परंतु चलो बुद्धकीवर अभियान सुरू झालं आणि ती नोकरी मी फार सहजपणे सोडून दिली. तर हे सगळं करताना जे आपण म्हणत की कुठली पार्श्वभूमी नसताना हे करिअर कसे निवडता तर मुळात हे करिअर म्हणून बघत असले मी या सगळ्या गोष्टींकडे. ही स्वतःला सिद्ध करण्याची एक कसोटी आहे. मला हे सिद्ध करायचे स्वतःला. जेव्हा माझी व्याख्यानं होतात आणि अनेक ठिकाणचे लोक ट्विटरला, यूट्यूबला, फेसबुकला, इन्स्टाला किंवा प्रत्यक्ष भेटल्यावर जे कमेंट देत असतात, एक शेरा मारतात की ताई तुमचं आडनाव अंधारे असलं तरी तुम्ही उजेड देता बरं काय, त्यामुळे तुम्ही तुमचं आडनाव अंधारे ठेवू नका, आडनाव बदला. पण मी माझं आडनाव बदलणार नाही यावर प्रचंड आग्रही आहे. कारण मी म्हटलं की मी करिअर नाही, मी स्वतःला सिद्ध करण्याची कसोटी पार करत आहे. आडनाव नाही बदलायचं मला, त्याचं कारणं माझी काही ठरलेली आहे. आडनाव बदललेली अशी काय परिस्थिती निर्माण होईल? कदाचित मला एखादी संधी जास्त मिळेल परंतु त्याने मला फार समाधान मिळणार नाही. उलट मी जेव्हा अंधारे अडनाव घेऊनच स्वतःला सिद्ध करण्याची धडपड करते आणि ती पूर्णत्वाला देईल आणि जेव्हा ते पटेल किंवा किंबहुना आता ते पटत आहे, 5-7 वर्षापूर्वी हा विचार घेऊन सुरुवात केली होती, आता ते पटत आहे की यस शी हॅज अ ब्रेन.
अंधारे अरणावाच्या मुलींना सुद्धा मेंदू असतो. यस, हे वाक्य फार मी प्रेस करून म्हटलं पाहिजे की अंधारे अरणावाच्या मुलींना सुद्धा मेंदू असतो हे सिद्ध करणं माझ्यासाठी ही वर्ल्ड चॅम्पियनशिपची ट्रॉफी मिळवण्यासारखं आहे. माझ्या या वाक्यातनं हे सिद्ध करण्याची धडपड किती मोठी असेल हे आपण समजू शकाल. ते फार फार गरजेचं आहे ते की इतर कुणाचीही मुलगी शिकली, काय मी मुरुडकर पळणीकर किंवा माझ्या वडिलांचं आडनाव गुट्टे असं काही लावलं तर त्याचं काही फार फरक नाही. खूप गुट्टेंच्या मुली शिकलेल्या दिसतील किंवा कर आडनाव लावणारे खूप मुली शिकलेल्या दिसतील, पण अंधारे आडनावाची मुलगी शिकते नुसती शिकत नाही तर अंधारे आडनावाची मुलगी शिकताना ती इतरांसाठी आयकॉन बनते. ही आपल्यामध्ये एक मोठी उपलब्धी आहे असं मला वाटतं. कारण यशस्वीतेची व्याख्या काय असावी तर तुम्ही किती लाखाच्या चेकवर सही करता यावर यशस्वी ठरत नाही, तर तुमची सही जेव्हा ऑटोग्राफमध्ये बदलते तेव्हा ते यशस्वीतेचं एक मोठं परिमाण असतं हे मी अनुभवते आणि माझ्यासाठी ती फार मोठी गोष्ट आहे. तर त्यामुळे करिअर म्हणून नाही ही सिद्ध करण्याची कसोटी आहे. म्हणजे अनुकरण करण्यास कोणी नसताना सुद्धा स्वतःवर एवढं काकष्ट घेऊन स्वतःलाच अशा पद्धतीने निर्माण केलं की जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये हजारो जणी आपल्यासारख्याच उपेक्षित वंचित की ज्यांना आपल्या नाव ऐकल्यानंतर किंवा आपल्याकडे पाहिल्यानंतर एक धीर आला पाहिजे, धीर एक ऊर्जा एक उर्मी त्यातून निर्माण होईल आणि त्यांना त्यांच्या परिस्थितीशी दोन हात करण्याचं निश्चितच बळ प्राप्त होईल. इथपर्यंतची उंची गाठण्याचा मनोदय हा तुम्ही तर यशस्वी केलेलाच आहे, परंतु येणाऱ्या काळामध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंवा आपण आता सध्या म्हणजे व्याख्यानं देतच गणराज्य संघ या संघटनेची सुद्धा बांधणी करत आहात, तर याचा मागचा उद्देश काय आहे? गणराज्य संघ, गणराज्य हा शब्द संविधानाच्या प्रियांबल मधला शब्द आहे. संविधानाचं जे प्रियांबल आहे या प्रियांबलमध्ये जे पाच शब्द आले सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य त्यातला हा पाचव्या क्रमांकाचा शब्द. गणराज्य या शब्दांचा अर्थ जो घटनाकर्त्यांनी सांगितलाय तो असा आहे की राजा राजाच्या पोटी नाही, राजा मतपेटीतून जन्माला आला पाहिजे हा त्याचा अर्थ आहे. आणि मी ज्या पार्श्वभूमीतनं येते त्या पार्श्वभूमीतनं माझा आजा पंजा दादा काका नाना चुलता पुतण्या मामा बाप भाऊ कुणीही राजकारणात नाही, दूर दूर पर्यंत राजकारणात नाही, त्यामुळे कुठलाही वंशवादाचा फायदा मला मिळणार नाहीये. आणि ही अशी मी एकटीच आहे असं नाही तर बहुजनातल्या जवळपास 85% लोकांची ही अवस्था आहे की ज्यांचं राजकारणात कुणीही गॉडफादर नाही. परंतु घटनाकर्ते असं म्हणतात की आम्ही असं संविधान बहाल करतोय की या संविधानाने राजा राजाच्या पोटी नाही, राजा मतपेटीतून जन्माला आला पाहिजे, गणराज्य याच शब्दावर भर देतोय की आम्ही एक अशी चळवळ उभी करतोय, आम्ही एक अशा चळवळीसाठी लोकांची मन तयार करायचा प्रयत्न करतोय की राजा राजाच्या पोटी नाही, राजा मतपेटीतून तयार आला पाहिजे, घराणेशाही वंशवाद याला ब्रेक लागला पाहिजे आणि स्वयंभू नेतृत्व तयार झाले पाहिजे आणि संविधानिक मूल्यभान जागलं गेलं पाहिजे. लोक रिवोट कधी करतील जेव्हा लोकांना राईट्स कळतील, राईट्सच माहीत नसतील. म्हणजे तुम्ही बघितलं असेल की खूप ठिकाणी असं होतं आताही आम्ही खूप छान कार्यक्रम घेतला बरं का आणि ताई 100 संविधानाच्या प्रती वाटल्या पण संविधानात काय लिहिलं हेच वाचलं नाही, काय उपयोग आहे? तुम्हाला त्या संविधानात तुम्हाला मिळालेले अधिकार काय आहेत हे जेव्हा कळतील तेव्हा ते नाही मिळाले तर तुम्ही बंड करा, राईट्स कळाले तर रिवॉर्ड्स होतील. तर आम्हाला ते राईट्स कळण्यासाठी कॉन्स्टिट्युशनल अवेअरनेस प्रोग्राम राबवण्याचा गणराज्य संघाच्या मार्फत प्रयत्न चालू आहे. संविधानाला डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात कसं जाईल हा प्रयत्न आहे. आणि आजकाल आपण राजकारणामध्ये सुद्धा पाहतो की पक्ष जरी कोणता असला तरी प्रत्येक पक्षामध्ये जिल्ह्यानुसार भागानुसार एक प्रस्थापित संस्थान जसं मध्ययुगीन कालखंडामध्ये होती तशी प्रस्थापित झालेली आहे. वडील मुलगा नात ते एकच परंपरा आपणाला त्या पक्षातून किंवा वेगवेगळ्या पक्षातून दिसून येते. मग सर्वसामान्य कार्यकर्ता असेल किंवा तुम्ही म्हटला तसं बहुजन सर्वसामान्य व्यक्ती असेल
तर यांनी तर राजकारणाची दूरदूरपर्यंत स्वप्न पाहायचं काही कारणच नाही. मग आपल्या ह्या प्रयत्नातून अशाही सर्वसामान्य व्यक्तींसाठीच एक येणाऱ्या काळामध्ये काही प्लॅटफॉर्म तयार होईल असं वाटतं का? एक्झॅक्टली असं वाटतं का? नाही असंच झालं पाहिजे यासाठीच आम्ही काम करत आहोत. कारण ते असं म्हणतात ना की इरादे नेक हो, हौसले बुलंद हो और मंजिले तय हो तो कामयाबी कदम चूमते हुए आती है. तो हमने अपनी मंजिल तय करके रखी है और हमारे इरादे बड़े ही नेक है और हौसले तो बुलंद है ही हमेशा. आता सध्या जे पर्याय उपलब्ध असणारे समजा राजकीय पक्ष वगैरे होते की आपल्याला बरेचसे पर्याय मग उपलब्ध पर्याय सुद्धा संविधानानुसारच चालत आहेत सध्या. मग ह्या उपलब्ध पर्यायापैकी एखादाही पर्याय तुम्हाला योग्य वाटला नाही का की ज्याच्याकडे तुम्ही जावं किंवा ज्या पक्षामध्ये आपण प्रवेश करावा? की म्हणजे उपलब्ध असणाऱ्या पर्याय निवडण्यापेक्षा आपण एक नवीन पर्याय निर्माण करण्याकडेच का म्हणजे एवढा कल किंवा प्राधान्य? हा प्रश्न अनेक अर्थांनी महत्वाचा आहे. ज्या लोकांनी अपप्रचार केला, मी इकडे प्रवेश केला तिकडे प्रवेश केला, याही अर्थाने महत्वाचा आहे. मी अजूनही कुठल्याही पक्षामध्ये राजकीय दृष्ट्या अशी कार्यकिर्द म्हणून प्रवेश केलेला नाही. असणारे पक्ष नक्कीच चांगले आहेत, ते संविधानिक चौकट पाळून चालणारे पक्ष आहेत, नाही असं नाही. परंतु आम्ही उपेक्षित माणसं आहोत, आम्ही बिनचेहऱ्याची माणसं आहोत. आम्ही शिवारात गेलं तर शेत नाही, गावात गेलं तर घर नाही अशी माणसं आहोत. तर अशा लोकांचे प्रश्न वेगळे आहेत. म्हणजे जेव्हा मार्क्स म्हणाला की जगभरातल्या कामगारांनी एकत्रित व्हा आणि बाबासाहेबांनी इथे मजदूर पार्टी तयार केली होती, बाबासाहेबांनी लेबर पार्टी तयार केली होती, तर बाबासाहेबांना वाटलं होतं की जगभरातल्या कामगारांनी एकत्र व्हा असं जेव्हा ते म्हटलं जाते तेव्हा इथले सगळे कामगार एकत्रित होतील का? पण तसं झाले नाही. या देशातले सगळे कामगार एकत्र झाले नाही. आणि ते का झालं नाही याचं मंथन केल्यावर बाबासाहेबांच्या लक्षात आलं की मार्क्स जी या पद्धतीने मांडतोय त्या पद्धतीमध्ये त्याला फक्त वर्ग अपेक्षित आहे, आहेरे आणि नाहिरे, मालक आणि मजूर. पण भारतात वर्ग व्यवस्था नाहीये, भारतात जात व्यवस्था आहे. कामगार सुद्धा जाती बघून संघटना पण तयार होतात. तर त्यामुळे प्रत्येकाचं टेक्स्चर वेगळं आहे, प्रत्येकाचा पोत वेगळा आहे, काम करण्याची धाटणी वेगळी आहे. आणि त्यामुळे आत्ता उपलब्ध असणारे जे राजकीय पर्याय आहेत ते निश्चित चांगले आहेत. परंतु या सगळ्यांमध्ये या बिनचेहऱ्यांच्या माणसांना किती स्थान मिळेल हा जरा कळीचा प्रश्न आहे आणि त्यावर आम्ही काम करतो. आता नुकतंच एक आर्थिक सर्वेक्षण होतं की आपल्या देशाचा विचार केला तर 1% लोकांकडं 10% संपत्ती होती आणि 10% लोकांकडं देशातील 90% संपत्ती एकवटलेली आहे. मग आता जसं आंबेडकरांचा उल्लेख आपण केला किंवा मार्क्सचा उल्लेख केला की ज्यांनी समाजातील वंचित आणि नाहिरे वर्गासाठी काम केलं, आपलं सुद्धा कदाचित नेतृत्व हे आपल्या देशातील बहुजन म्हणजेच वंचित आणि नाहिरे हा जो वर्ग आहे या वर्गाच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठीच काम चालू आहे. तर वैचारिक दृष्टिकोनातून प्रगल्भ करत असतानाच आर्थिक दृष्टिकोनातून साक्षर होण्यासाठी या समाजातील किंवा आपल्या समाजातील बहुसंख्य युवकांनी कोणता मार्ग पत्करला पाहिजे किंवा कशाला नेमकं प्राधान्य दिलं पाहिजे जेणेकरून त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये उभं राहतं? मला असं वाटतं की प्रस्थापित राजकीय पक्ष आणि चाललेलं जे राजकारण आहे, मग ते कधी भोंग्यांचं राजकारण असेल, मंदिर मस्जिदीचं राजकारण असेल किंवा अजून काही, हे सगळे जेव्हा नॉन इश्यूजचं राजकारण चालू आहे तेव्हा राजकारणाच्या शीर्षस्थानी शिक्षण, आरोग्य, रोजगार हे 3 विषय यायला हवेत. ते विषय डिस्ट्रॅक्ट करण्याचा वारंवार प्रयत्न केला जातोय आणि जी तरुण पिढी आहे या तरुण पिढीला सातत्यानं हे सांगावंसं वाटतंय की तुम्ही तुमच्या मुद्द्यांवरती कायम राहा. कुठल्याही देशाची प्रगती ही त्यातला जो युथ आहे तो युथ किती प्रोडक्टिव्ह आहे, ती प्रोडक्टिव्ह पॉप्युलेशन याच्यावरती त्याचा ग्राफ ठरत असतो. त्यामुळे त्या अर्थाने इथल्या सरकारने या प्रोडक्टिव्ह पॉप्युलेशनच्या साठी योग्य त्या टास्क केले पाहिजेत. नुसते टास्क अरेंज करून उपयोग नाही, कारण आपल्याकडे पण केलेले तसे आत्मनिर्भर भारत योजना, आत्मनिर्भर भारत योजना, स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया खूप काही केलेलं आहे. परंतु त्याचे इम्प्लिमेंटेशन होणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. इम्प्लिमेंटेशन लेवलला ते काम होत आहे की नाही यावर सुद्धा काम केलं गेलं पाहिजे आणि स्किलफुल असं यावरती. कारण एक काळ होता की लिहिता वाचता येणे म्हणजे साक्षर असं वाटत होतं, नंतर एक काळ आला की इंग्रजी बोलता येणे म्हणजे साक्षर, पुन्हा एक टप्पा आला कम्प्युटर चालवता येणे म्हणजे साक्षर,
आता साक्षरतेच्या व्याख्या पुन्हा बदलत आहेत. एखादी तरी परदेशी भाषा तुम्हाला येते का तर साक्षरता. तर हे नव्या पिढीतल्या सगळ्या नव्या लोकांनी हे समजून घेण्याची गरज आहे. पारंपरिक शिक्षणापेक्षा जी आव्हानात्मक ज्या नवीन काही विद्याशाखा आहेत त्या नवीन विद्याशाखा नव्याने ती वाट चोखाळण्याची गरज आहे. आणि नोकरी श्रेष्ठ आणि व्यापार कनिष्ठ या मानसिकतेतनं सुद्धा बाहेर आलं पाहिजे की बिझनेस हा उत्तम करता येऊ शकतो. ती मानसिकता डेव्हलप होण्याची गरज आहे. आणि मला माझ्या देशात जॉब मिळावा, मग माझ्या राज्यात मिळावा, मग माझ्या भागात मिळावा, मग माझ्या जिल्ह्यात मिळावा, मग तालुक्यात नाही पण माझ्याच गावात मिळाला खरं. तर यापेक्षा मला जिथे कुठे मिळेल तिथे मी माझं नेतृत्व क्षमता सिद्ध करेल या अर्थाने जर आम्ही काम करायला लागलो तर निश्चितपणे आम्ही आमचा ठसा उमटवू शकतो असं मला वाटतं. याच्या काळामध्ये आपण सर्वजण लोकशाहीच्या काळात राहतो आहोत. आपल्या देशात सुद्धा लोकशाही आहे आणि मला वाटतं की लोकशाहीमध्ये जात पात किंवा बाकीच्या जरी गोष्टी धरल्या तरी लोकशाही किंवा कायद्यासमोर सर्व समान आहेत, सर्वांना समान संधी आहे. आणि त्यामुळं प्रत्येक युवकांनी जर त्याच्या बुद्धीचा विकास केला तर बुद्धीच्या जोरावर आणि स्वकष्टाच्या जोरावर ते आर्थिकदृष्ट्या सक्षम अशा पद्धतीचा रोजगार उपलब्ध कसा होईल या दृष्टिकोनातून त्यांनी स्वतःला घडवणं आवश्यक आहे. आणि शिक्षणाचा विचार करत असताना येणाऱ्या काळामध्ये संधी कोणत्या क्षेत्रात असतील किंवा ज्यावेळेस शिक्षण पूर्ण झालेले असतील तर या बदलत्या काळानुसार बदलत्या तंत्रज्ञानानुसार भविष्यामध्ये ज्या बाबींना संधी असतील उपलब्ध तर त्या संधी प्राप्त करण्यासाठी ती कौशल्य आत्मसात होणारं शिक्षण या ठिकाणी घेणं आवश्यक आहे. असं जरी असलं तरी आज आपण पाहतोय की उच्च शिक्षण हे थोडं बहुत सर्वसामान्याच्या आवाक्याबाहेर जात आहे. होय, तर याच्यावर आपलं काय म्हणणं? आम्ही याच्यावर गावागावामध्ये जाईल त्या ठिकाणी बदलत्या शिक्षण पद्धतीवर बोलत आहोत की जिल्हा परिषदेच्या एकाही पक्षाचा, तो कुठलाही पक्ष असो, एकाही पक्षाचा मंत्री, खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, महापौर, नगराध्यक्ष यांचं एकाचंही लेकरू जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत नाही. एवढंच कशाला, जिल्हा परिषदेत शिकवणारे जे शिक्षक आहेत त्यांची मुलं सुद्धा जिल्हा परिषदेमध्ये शिकत नाहीत. अपवाद, सन्माननीय अपवाद काही वगळूया आपण. याचा अर्थ असा की जिल्हा परिषदांचा शैक्षणिक दर्जा खालावलेला आहे. आणि जिल्हा परिषदेचा शैक्षणिक दर्जा खालावला आहे आणि ज्या खाजगी शाळा आहेत त्यांचा प्रचंड डोनेशन वाढलेलं आहे. म्हणजे पूर्वी असं म्हणायचे की बहुजनांच्या लेकरांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी एकलव्याचा अंगठा मागितला गेला, आता अंगठे मागितले जात नाही, आता डोनेशन वाढवलं जातं. तर या सगळ्या परिस्थितीवर मात करायची असेल तर मी पुन्हा एकदा सांगेल की संविधानिक मूल्यभान जागले पाहिजे. भारतीय राज्यघटनेच्या प्रकरण 3 कलम 21 अ मध्ये शिक्षण हा आमचा मूलभूत अधिकार सांगितला आहे. या मूलभूत अधिकारावर कायदा करून घेण्याची जबाबदारी इथल्या बहुसंख्य जनतेची असते, पण बहुसंख्य जनतेने त्यासाठी उठाव आणि दबाव तंत्र तयार केले गेले पाहिजे. परंतु जनता सच्ची असेल तर नेता सच्चा मिळतो, जनता लुच्ची असेल तर नेता सुद्धा लुच्चा असतो, यावरही विचार केला गेला पाहिजे. आणि म्हणूनच हे सगळं वास्तवात उतरवण्यासाठी सब मर्ज की एक दवा आहे, कॉन्स्टिट्यूशनल राईट्स तुम्हाला कळले पाहिजे. तर धन्यवाद मॅडम, आज आपण वेळातला वेळ काढून या ठिकाणी आमच्या श्रोत्यांना आणि आमच्याशी हितगुज साधलं. आपल्या सर्व भावी इच्छा, आकांक्षा आणि स्वप्न येणाऱ्या काळामध्ये पूर्ण हो ही सदिच्छा माझ्यातर्फे आणि इनिट विजनचे जे काही प्रेक्षक असतील यांच्यातर्फे आपल्या भविष्यासाठी हार्दिक सदिच्छा. धन्यवाद. थँक्यू, थँक्यू सो मच. Thank you.